सोलापुरात हिंगुलांबिका मंदिरात वस्त्रसंहिता लागू, मंदिर महासंघाने पत्रकार परिषदेत केलं जाहीर। सोलापुरातील हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक समजलं जाणाऱ्या हिंगुलांबिका मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात मंदिर महासंघाने पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला। सोलापूरमधील 17 मंदिर वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी सहभागी झाले आहेत, तर राज्यातील 132 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलाय। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या या वस्त्रसंहितेला मंदिर समितीकडून मान्यता देण्यात आली असून अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय, असात्विक म्हणजेच फाटलेली जीन्स, स्कर्ट असे कपडे मंदिरात घालून न येण्याचे आशयाचे मंदिरात फलक लावण्यात आले। फक्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कपड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल असा आशय ही फलकावरती लिहिण्यात आला। या अगोदर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धारामेश्वरांच्या मंदिर परिसरात ही अशा आशयाचे फलक लावण्यात आले, मात्र मंदिर समितीने अनेक या फलकाशी आपला संबंध नसल्याचं कारण देत फलक तात्काळ हलवली होती। तोकडे नको भारतीय, आता आपण घातलेले हे पण चालणारच आहेत। फक्त जसं लग्न समारंभामध्ये भरजरी कपडे घालतो म्हणजे अलिखित संकेत आहे हा, तसे भारतीय वस्त्र परंपरेमध्ये असंख्य वस्त्र येतात, फक्त ती अंगभर असावीत आणि अंग प्रदर्शन करणारी तोकडी नसावीत एवढंच आहे। टी शर्ट अंगभर असेल चालेल, तो फाटका नको, अंगावर कपडे असावेत। आणि आम्ही इथं प्रसिद्ध सिद्धरामेश्वर मंदिराच्या अध्यक्षांना ट्रस्टींच्या माध्यमातून महाराष्ट्र मंदिर महासंघाचं पत्र देखील दिलंय वस्त्रसंहिता लागू करण्याच्या संदर्भात, त्यांना देखील आम्ही विनंती करतो तिथेही वस्त्रसंहिता लागू करावी। आता राज्यभरामध्ये साधारणपणे आमची जी महाराष्ट्र मंदिर महासंघ झाली त्याच्यामध्ये 150 अशी ट्रस्टी आणि मंदिर आली होती, आत्ता सुरुवात झाली आहे। वर्षभरामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरून आम्ही ती संख्या वाढवणार आहोत आणि राज्यभरामध्ये आत्ताचं धरून 132 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू। जिथं जिथं आपले छोटे मोठे मंदिर असतील, पावित्र ठिकाण असतील, तिथं आपण जाताना सुद्धा आपण पादत्राणे सुद्धा बाहेर सोडतो, तसंच वेशभूषा ही आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे राहणं ही काळाची गरज आहे। आज भावी पिढीला याचा आदर्श या माध्यमातून होईल असं मला वाटतं। आज या ठिकाणी हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टच्या वतीने मी विजय पुकळे त्यांची परवानगी घेऊन हा जो निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र मंदिर महासंघाने त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। भविष्यामध्ये सुद्धा आम्ही हिंगुलांबिका मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना या बाबतीत सूचित करू इच्छितो की आपण भारतीय पोशाखामध्ये येणाऱ्या माता भगिनी असतील, युवक असतील, पुरुष असतील, त्यांनी तशा पद्धतीने येऊन आम्हाला सहकार्य करावं व आपल्या देवीची मनोकामना आपल्या माध्यमातून पूर्ण करून घ्यावं अशी या माध्यमातून मी विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर।